उद्या या बंदुका तुम्ही ताब्यात घ्याव्या म्हणून या महाराष्ट्रातले आम्ही रस्ते बंद केल्याशिवाय या देशामध्ये शांतता राहिली जसं अतिरिक्तच्या विरोधात आपण कारवाई करता अतिरिक्तच्या विरोधात आपण कारवाई करता तशाच रीतीने या आरएसएसच्या अतिरिक्तांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. आरएसएस सुद्धा या देशातला कायदा मानते की न मानते ह्याची आम्हाला घेणं देणं पण आम्हाला माहित आहे लोकांची ताकद आम्हाला माहित आहे लोकांची ताकद आम्हाला माहित आहे. महाराष्ट्राचे सगळे रस्ते जाम केले तर इथलं पोलीस खातं पकडल्याशिवाय राहणार नाही. ती पाळी आमच्यावर येऊन देऊ नका ती पाळी आमच्यावर येऊन देऊ नका. आम्हाला सरळ कोणाच्या गुन्ह्यातून मारायचं नाही आहे निसर्गाच्या नियमाप्रमाणे आम्हाला पोलीस खात्याला मी अर्ज करणार आहे की मलाही AK-47 पाहिजे खर्च करणार आहे हे फोटो येऊन करणार आहे पोलीस खात्याला सांगणार आहे की तुम्ही मला चालवण्याची ट्रेनिंग द्या. हा जो तमाशा चाललेला आहे या देशात या देशामधला जो तमाशा चालला की एका संघटनेकडे सगळी हत्यार आणि दुसऱ्या संघटनेकडे काहीच हत्यार नाही आणि म्हणून आम्ही आज हा इशारा मोर्चा काढलाय शासनाला आणि या सारा इशारा देतोय तुम्ही कुठच्या पक्षाचे आहात हे आम्हाला माहित नाही तुम्ही आरएसएसच्या अर्धे चर्चेवाले आहात की नाही आम्हाला माहित नाही पण आज तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात एक संविधानिक पदावरती तुम्ही बसलेले आहात या संविधानिक पदाचा अपमान होणार नाही याची आपण दक्षता घ्या या संविधानिक पदाचा अपमान होणार नाही हे आपण सर्व लक्षात घ्या आणि संविधानिक पदाचा अपमान होऊ द्यायचं नसेल तर ज्याच्या ज्याच्याकडे AK-47 आहे आम्ही नुसतं आरएसएस पण इतर सगळ्या संघटना ज्यांच्या ज्यांच्याकडे AK-47 आहे टॉमी गन्स आहेत मल्टीफायर फायरिंग करणाऱ्या बंदुका आहेत त्या सगळ्या तुम्ही जप्त केल्या पाहिजेत. तुम्ही जप्त केल्या नाही ते एवढं लक्षात घ्या खुर्ची गेली तरी कायदा तुम्हाला सोडणार नाही एवढं लक्षात. नऊ जिल्ह्यांमध्ये 2 दिवस कर्फ्यू होता आणि या 2 दिवसाच्या कर्फ्यू मध्ये जी हत्यार आपण असणार आहे या पोस्टर्स मध्ये बघतो जी हत्यार आपण या पोस्टर्स मध्ये बघतो ही हत्यारा खुल्या वस्त्या वस्त्यांमध्ये फिरवण्यात आली दाखवण्यात आली आणि सांगण्यात आलं की आम्ही ही वापरल्याशिवाय राहणार ही हत्यारा देशभरामध्ये जिल्ह्यांमध्ये आरएसएस सारख्या संघटनांकडे आहे सनातनांच्या असणारे हत्यारेला महाराष्ट्राच्या पोलिसांनी शोधलं अशी असणारी परिस्थिती आहे पण आली
याचा सारा अजूनही शोध पाहिजे. पोलीस काही सांगायला नागपूरमध्ये मोहन भागवतांच्या विरोधात आरएसएसच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. जो काही हत्यारांचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये फक्त असणारा पिस्तल बाळगता येत्या की ही पोलिसांच्या परवानगी असेल तर नशे आणि कट्टा सुद्धा सापडला, बिहारी कट्टा सापडला, उत्तरी महाराष्ट्रातला कट्टा सापडला तरी तुम्हाला जेल होऊ शकते अशी असणारी आवश्यकता ही परिस्थिती होऊ शकते. मग आम्ही विचारतो की मोहन भागवत यांच्याकडे AK-47 आली कुठे? पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहे, हत्यारांचे पंतप्रधान नाहीत असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांच्या संरक्षणासाठी पूर्ण पोलीस खाता आहे, मिलिटरी खाता आहे. त्या मिलिटरीकडे सुद्धा हत्यार आहे. ती हत्यार तो मिलिटरीचा माणूस चालू शकतो, पंतप्रधान चालू शकत नाही या मला सर्व लक्षात. ज्या हत्यारांचा वापर पंतप्रधान करू शकत नाही ती हत्यारा पंतप्रधानाकडे आली कशी याचा असताना खुलासा करा. पोलीस खात्याला असताना म्हणतो हिंमत असेल तर पंतप्रधानाला अटक करून पहिल्यांदा दाखवा. एखादा चाचा इथं चालत असताना माणसाच्या खिशामध्ये मिळाला तर तुझ्याकडे चाचा होता असेल पोलीस स्टेशन. त्याला सामान्य माणूस चाकू सुद्धा ठेवू शकत हा कायदा आहे. हा कायदा आहे. मग या सगळ्या पोलीस खात्याला असताना आम्ही विचारतो की या नरेंद्र मोदीकडे ऑटोमॅटिक बायरिंगची गन आली कुठून? ते विचारणार आहे की नाही? तुम्ही विचारणार नसाल आणि सरकार पलटली तर डिसमिस केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. पंतप्रधान असणं म्हणून वेगळा कायदा नाही. कायद्याचं संरक्षण फक्त असणारा राष्ट्रपतीला आहे. कायद्याचं संरक्षण हे फक्त राष्ट्रपतीला आहे. कायद्याने असणारं संरक्षण पंतप्रधानांना दिलेलं नाही, पंतप्रधानांना दिलेलं नाही. जो नागपूरचा एफआयआर दाखल केलेला आहे महाराष्ट्राच्या पोलिसाला आमचं सांगणं आहे तुम्ही चौकशी करणार आहात ना हे सांगा. मला नागपूरच्या पोलिसांचा फोन आला. काय फोन आला? काय फोन आला? ते यावेळेस मोहन भागवत चाकूची पूजा करणार आहे पण बंदुकांची करणार नाही. म्हटलं आमचं आंदोलन त्यांनी चाकूची पूजा करावी आणि बंदुकीचं करावं याच्यासाठी नाही. आमचं आंदोलन त्याच्यासाठी नाही. त्यांच्याकडे AK-47 आली कुठून हे पहिल्यांदा सारा सांगा. AK-47 आली कुठून हे सारा सांगा. इतर कोणाकडेही कुठलंही आपल्याला मिळालं
की त्याला तुम्ही अतिरेकी म्हणून त्या ठिकाणी सांगू अतिरेक्याचा कायदा तुम्ही त्याला सरळ लावता. मोहन भागवताला मुखाचा कायदा लावणार आता नाही पहिल्यांदा असणार सांगा. मुखाचा कायदा लावणार आहे की नाही जेवढी तरी पोलिसांनी धमक दाखवावी आणि मुखाचा कायदा लावण्याचा. मुख्यमंत्री 5 वर्षासाठी आता पुन्हा व्हायला आलेलं आहे. लोक मुख्यमंत्र्याला विचारणार नाहीत हे माझं पोलीस खात्याला सांगणार. कोणतेही मुख्यमंत्र्याला विचारणार नाही की तुम्ही अशाला आदेश दिले की ना आदेश दिले. पोलीस खात्याला विचारेल की एफआयआर आल्यानंतर तुम्ही कारवाई का केली नाही असणार. तेव्हा पोलीस खात्याला माझं सांगाय की तुमचा हात कोणी बांधलेला नाही. कायद्यासमोर सगळे समान. एखाद्या रस्त्यावरते माणसाच्या खिशामध्ये चाकू लागला ठेवला मिळाला तर त्याला तुम्ही असणार पकडता. मग मोहन भागवताला का पकडत नाही हे असणार सांगा. पोलिसांनी जर कारवाई केली नाही तर आम्ही कोर्टावरची धाव घेतल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात. अग्नीची पूजा काय आणि बंदुकीची पूजा काय मारणार एकच. म्हटलं बंदुकीची गोळी 2 मिनिटात मारून टाकतात आणि चाकू हा तडफडत मारत असतो पण दोन्ही हत्यारे मारण्यासाठीच आहे. तेव्हा ही मारणारी यंत्रणा मारणारी हत्यार ही आपण ताब्यामध्ये घेतली पाहिजे. शासनाला आम्ही पुन्हा इशारा देतोय की आज आम्ही इथे असताना धरणामध्ये थांबतो इथेच थांबतो पण आपण नंतर ही जर हत्यार काढून घेतली नाही जमा केली नाही तर महाराष्ट्राचा रस्ता बंद केल्याशिवाय. चॅनल देखते रहने के लिए सबस्क्राइब बटन को दबाइए और उसके बाद घंटी को दबाइए.